रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरड खोल किनाऱ्यावर एक लाईफ बोट आढळून आली आहे. त्यामुळे परिसरातील मच्छीमार व ग्रामस्थांमध्ये काही काळ खळबळ उडाली. दोन्ही बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेल्या नाहीत. त्यामधील वस्तू साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. या बोटींमध्ये शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बोटींबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल, कोस्ट गार्ड व MMB यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. हिंदुत्वाचा पुळका घेऊन सत्तेवर आलेल्या लोकांनी हिंदूंचे रक्षण करावे आणि जर घातपात झाला तर या सरकारला सोडणार नाही असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या आणि हिंदू धर्माच्या रक्षणाकरता सत्तेवर आल्याच्या आनाभाका करणाऱ्या या सरकारचं हे फेल्युअर आहे असं मला वाटतं. कारण हिंदू धर्मासाठी त्याग करून जे मंत्री आज गुवाहाटी, सुरत, गोव्याला गेले होते ती मंत्री आज मंत्रिमंडळात आहेत. आज जन्माष्टमी आहे, हिंदू धर्माच्या 33 कोटी देवांमधल्या महत्त्वाच्या देवाचा जन्मदिवस आहे गोपाल कृष्णाचा. पुढे गणेशोत्सव आहे आणि या धर्तीवर शत्रूंकडून कारवाया करण्याची हालचाल सुरू आहे. आमच्या महाराष्ट्रावर, कोकणावर घाला घालण्याचा प्रयत्न या सरकारचं फेल्युअर आहे. मात्र दुसरीकडे सरकार असं म्हणते आहे की आमची यंत्रणा अलर्ट आहे. केंद्र सरकारने पण पुलवामा हल्ल्याच्या अगोदर हीच भाषा केली होती. नंतर पुलवामा हल्ला झाला, त्यात आमचे अनेक शहीद झाले. त्याच्यामुळं भंडारा जिल्ह्यातली दुर्दैवी घटना असेल किंवा श्रीवर्धनला ज्या पद्धतीनं रायफली सापडल्या, अत्याधुनिक शस्त्र सापडले, हा आगामी हिंदूंच्या सणावर अटॅक करण्याचा शत्रूंचा प्रश्न म्हणजे एक प्रयत्न असेल आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. नाहीतर कशा करता आणल्यात त्या बंदुका? त्या बंदुका आणल्या कशा करता? त्या नावेने आल्या कशा? हा घातपाताचा संशय म्हणजे आता जसे सणवार वाढले, जन्माष्टमी आहे ना, आता उद्या दहीहंडीचा कार्यक्रम आहे, या पार्श्वभूमीवर हे नियोजनपूर्वक असावं. आणि त्याला जर सरकार छुप्या पद्धतीनं सहकार्य करत असेल तर मग या सरकारचं सॅटेलाइट आहे का? नसेल तर मग तुमचं इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे हे मान्य केलं पाहिजे. आत्ताच सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये तेथील सन्माननीय सदस्य अनिकेत तटकरे यांनी आवाज उठवला आहे. आणि आवाज उठवणं विरोधी पक्षाचं कामच असतं. जनतेचं रक्षण झालं पाहिजे आणि जनता, त्यात शेतकरी पण हिंदू आहे ना, आणि हिंदुत्वाचा पुळका घेऊन सत्तेवर आलेल्या लोकांनी हिंदूंचं रक्षण करण्याचा आता एक संकल्प करावा. आणि जर याच्यामध्ये कोणाचा घातपात किंवा दगाफटका झाला तर या सरकारला आम्ही सोडणार नाही. फेल्युअर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री हे फेल्युअर आहेत. फेल्युअर ते कोणाकडे चार्ज आहे मला माहीत नाही. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांकडेच तो चार्ज आहे. पण भंडाऱ्यामध्ये अशी घटना घडल्यानंतरसुद्धा 3 दिवस SP तिथे दखल जर घेत नसेल आणि अशा पद्धतीचे अत्याधुनिक शस्त्र सापडत असतील तर गृहखात्याचा अपयश आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.